आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी. पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी आमदार प्रणिती शिंदेच्या कामाचे केले कौतुक, त्या भाजपमध्ये आल्या तर स्वागतच. पण सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सायंकाळी 5 वाजता काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जनवात्सल्य या निवासस्थानी भेट दिली. यावेळी प्रकाश येलगुलवार, विजय साळुंखे, प्रशांत बडवे, मोहन डांगरे, अविनाश महागावकर, माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, ग्रामीणचे सुरेश हसापुरे, शहराध्यक्ष चैतन नरोटे ही नेते मंडळी आत उपस्थित होती. तब्बल अर्धा तास आतमध्ये त्यांनी चर्चा करत चहा घेतला. त्यानंतर ते जेव्हा बाहेर आले तेव्हा माध्यमांनी त्यांना घेरले, भेटण्याची प्रतिक्रिया विचारली. पालकमंत्री पाटील म्हणाले, 88व्या नाट्य संमेलनावेळी सुशीलकुमार शिंदे हे स्वागत अध्यक्ष होते, त्या संमेलनाला मी आलो होतो. आता 100व्या विभागीय नाट्य संमेलनाचा मी स्वागत अध्यक्ष आहे. सुशीलकुमार शिंदे हे चांगले कलाकार आहेत. अशा मोठ्या व्यक्तीला निमंत्रण देणं हे गरजेचं असून त्यासाठी मी आलो आहे, असं सांगत भारतीय जनता पार्टीकडून कोणतीही ऑफर आम्ही दिलेली नाही किंवा दिल्याचं ऐकलंही नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात सुशीलकुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे हे अतिशय सुसंस्कृत असं कुटुंब आहे. आमदार प्रणिती शिंदे या धडाडीच्या कार्यकर्त्या, त्या जनतेसाठी कायम काम करत असतात, भांडत असतात. जर त्या भाजपमध्ये आल्या तर स्वागतच, पण आज भेटीदरम्यान कोणतीही भाजपमध्ये येण्याची ऑफर त्यांनी दिली नाही, असं स्पष्ट पालकमंत्र्यांनी सांगितलं.